नमस्कार ज्योतिषशास्त्रावर प्रेम करणाऱ्या व त्याविषयी अधिक माहिती जाणून घेणाऱ्या ज्योतिषशास्त्राच्या अभ्यासकांचं मी डॉक्टर ज्योती जोशी मनापासून स्वागत करते आपण पत्रिकेतील धनेश कोणत्या स्थानात कसं फळ देईल याचा अभ्यास करीत आहोत मागच्या भागात आपण मिथून लग्नाच्या धनेशाचा अभ्यास केला आजच्या भागात आपण कर्क लग्नाच्या धनेशाचा अभ्यास करणार आहोत धनेश म्हणजे धन देणारा ग्रह होई अशा या धनेशाचे आपण प्रत्येक लग्नातील स्थानानुसार धनेशापासून जातकाला कस फळ प्राप्ती होते याचा अभ्यास करीत आहोत धनेश कधीही उच्चीचा असला मूळ त्रिकोण राशीचा असला स्वराशीचा असला किंवा तो भाग्यात असेल पंचमात असेल तर तो शुभ फळ द्यायला बाध्य असतो असा हा जातक धनवान समृद्धी प्राप्त करतो मात्र यात एक विषय असा येतो की मानवी मन हे खूप विचित्र असत माणसाला कितीही संपत्ती मिळाली तरी कधीही त्याचं समाधान होत नाही त्याला अजून थोड्या संपत्तीचा हव्यास असतो संपत्ती, संपत्ती प्राप्त झाली म्हणून माणूस पूर्णपणे समाधानी आनंदी झाला असं कधी होत नाही कारण त्यानुसार त्याच्या गरजा अपेक्षा इच्छा वाढत जातात मग त्यासाठी तो अजून संपत्ती कमवण्याच्या हव्यास त्याच्या मनात निर्माण होत असतो खरं तर आनंद किंवा सुख ही गोष्ट समाधान मानण्यावर असते माणूस म्हणतो मी पुढच्या पिढीसाठी कमावितो आहे जो त्रास मला सहन करावा लागला तो माझ्या पुढच्या पिढीला करावा लागू नये म्हणून कमवतो आहे याचंही उत्तर खरं तर असं आहे की पुढच्या पिढीसाठी जेव्हा तुम्ही पैसा संपत्ती कमवता त्याविषयी आपल्या जुन्या जाणकारांनी सांगून ठेवलं आहे पूत सपूत तो क्यो धनसंचय और पूत कपूत तो क्यो धनसंचय म्हणजे तुमची संतती जर सपूत असेल तर त्यासाठी धनसंचय करण्याची गरज नाही तो स्वतः कमवण्यासाठी भक्कम असतो स्वतःच्या कष्टावर स्वतःच्या हिमतीवर ते उत्पन्न मिळवतात तसेच तुमची संतती जर कपूत असेल तर ते तुमच्या संपत्तीचा योग्य वापर करणार नाही त्यामुळे आपण रात्रंदिवस कष्ट करून कमवलेला पैसा त्यांच्या हाती देणं किंवा त्यांच्यासाठी न कमवलेला भरा असतो याचा अर्थ तुमची संतती ही सपूत असो की कपूत असो धनसंचय करणाऱ्याला काही अर्थ उरत नाही लग्नाचा धनेश रवी हा ग्रह आहे हा धनेश रवी पत्रिकेतील विविध स्थानांमध्ये असताना कशी फळ देईल याचा आपण आता अभ्यास करणार आहोत कर्कलग्नाचा स्वामी चंद्र आणि धनेश रवी हे आपसात मित्र ग्रह आहेत लग्नेश आणि धनेश मित्र असल्यामुळे आर्थिक संपन्नता हा मुख्य भाग येतोच मात्र हाच धनेश रवी जेव्हा इतर स्थानांमध्ये असेल तेव्हा कशी फळं देईल हे आता आपण बघूया ज्योतिषशास्त्रातील नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व क्लिक करा आणि ॲस्ट्रॉलॉजर डॉक्टर जोशी ॲप डाउनलोड करा प्रथम स्थान कर्क लग्नाचा धनेश रवी पत्रिकेतील प्रथम स्थानात असणं म्हणजे धनेश लग्न स्थानात असणं होय आधी सांगितल्याप्रमाणे कर्कलग्नाचा स्वामी चंद्र आणि धनेश रवी हे मित्र ग्रह आहेत असा जातक हा सातत्याने फक्त पैशांचा विचार करणारा असतो त्या विचारांचा त्याला लाभ होऊन अनेक बारकांनी पैशांचा त्याच्याकडे ओघ सुरू राहतो अग्नितत्वाचा ग्रह जलराशीत आल्यामुळे जातकाच्या उत्साहावर जर पाणी पडत असले तरी अशा जातकाकडे पैसा हा विविध मार्गांनी येतो असा जातक स्वतःच्या व्यक्तिमत्वाच्या जोरावर पैसा कमविणारा असतो अशा जातकाला आयुष्यात पैशाची कमी कधीही भासत नाही म्हणूनच हे स्थान धनेश रवीला मानवणारं स्थान ठरतं द्वितीय स्थान कर्क लग्नाचा धनेश रवी पत्रिकेतील द्वितीय स्थानात असणं म्हणजे धनेश धनस्थानात असणं होय पत्रिकेतील द्वितीय स्थानावरून धन कुटुंब वाणी याचा बोध होत असतो धनेश धनस्थानात म्हणजे स्वराशीत असलेला रवी होय त्यामुळे अशा जातकाचं कुटुंब हे मोठं असतं त्यांच्यात शिस्तप्रियता देखील असते अशा जातकांच्या आवाजात एक नैसर्गिक वजन असतं कुटुंबासह बाहेरही त्याच्या शब्दाला फार मोठी किंमत असते विशेषत नैसर्गिक अधिकारदर्शक शब्द अशा जातकाच्या तोंडी असतात अशा जातकाचं बोलणं जेव्हा आपण ऐकतो तेव्हा आपण खूप काहीतरी चांगलं ऐकत आहोत अशी भावना आपल्या मनात निर्माण होते धनेश धनात असल्यामुळे अशा जातकाला आयुष्यात कधीही पैशांची धनाची कमी पडत नाही कुटुंबाकडून खूप मोठं पाठबळ अशा जातकाला प्राप्त होतं तसेच त्याच्याकडे कौटुंबिक संपत्ती भरपूर असते किंबहुना अशा जातकाचा जन्मच सधन कुटुंबात झालेला असतो येथून धनेश रवीची सप्तम दृष्टी अष्टम स्थानावर पडत असल्याने अचानक होणाऱ्या धनलाभाचं योग जातकाच्या आयुष्यात येतात तसेच आपल्या विवेक बुद्धीद्वारे पैसा योग्य ठिकाणी खर्च करण्याचं कौशल्य जातकाला प्राप्त असतं म्हणून असा जातक आपल्याकडील संपत्तीचा योग्य वापर करणारा असतो तृतीय स्थान कर्क लग्नाचा धनेश रवी पत्रिकेतील तृतीय स्थानात असणं म्हणजे धनेश पराक्रम स्थानात असणं होय भाव भावम नियमानुसार धनेश धनस्थानात होय येथे रवीची समराशी येते मात्र भावाद भावम नियमानुसार या स्थानातील धनेश रवीपासून जातकाला शुभ फळ देखील प्राप्त होतात त्यात मुख्यतः जातकाच्या पराक्रमात वाढ होते असा जातक आपल्या पराक्रमाच्या जोरावर पैसा कमवणारा असतो तृतीय स्थानावरून लहान मोठे प्रवास बघितले जातात त्यामुळे असा जातक सातत्याने प्रवास करणारा आणि त्या प्रवासातून देखील त्याला आर्थिक लाभ होतात विशेषत अशा जातकाचा व्यवसाय जर फिरस्तीचा असेल तर त्यातून बऱ्यापैकी लाभ जातकाला प्राप्त होऊ शकतो चतुर्थ स्थान कर्क लग्नाचा धनेश रवी पत्रिकेतील चतुर्थ स्थानात असणं म्हणजे धनेश आई वाहन वास्तू यांच्या स्थानात असणं होय चतुर्थ स्थान धनेशासाठी खूप उत्तम जरी वाटत असलं तरी येथे रवी निचीचा होतो निचीचा ग्रह शुभ फळ देण्यास असमर्थ असतो खरे तर धनेश चतुर्थात म्हटल्यावर आई वाहन वास्तू याचा लाभ होऊ शकतो मात्र इथे धनेश निचीचा होत असल्यामुळे या सर्व बाबतीत कुठेतरी उणीव तयार होते म्हणजे आईकडे संपत्ती असून देखील त्या संपत्तीचा लाभ जातकाला होऊ शकत नाही वास्तू असून तिच्यापासून लाभ जातकाला मिळू शकत नाही हीच परिस्थिती वाहनाच्या बाबतीत देखील लागू होते म्हणून या धनेश रवीला चतुर्थ स्थान हे मानवत नाही पंचमस्थान लग्नाचा धनेश रवी पत्रिकेतील पंचम स्थानात असणं म्हणजे धनेश इष्टदेवाच्या स्थानात असणं होय स्थानावरून शिक्षण संतती प्रणय या गोष्टींचा बोध होत असतो येथे मंगळाची रास येते मंगळ आणि रवी हे आपसात मित्र ग्रह आहेत रवी म्हणजे राजा आणि मंगळ म्हणजे राज्याच्या सेनापती होय म्हणून हे स्थान धनेश रवीला मानवणारं स्थान ठरतं आणि त्यापासून जातकाला अत्यंत शुभ फळ प्राप्त होतात अशा जातकाचं कुटुंब मोठं असतं बोलण्यात एक प्रकारचं वजन असतं शब्दाला मान असतो तसंच अशा जातकाकडे पैसा देखील भरपूर असतो तो पैसा योग्य मार्गाने मिळालेला असतो आणि तो योग्य मार्गानेच खर्च देखील होतो अशा जातकाची संततीही मोठी कर्तृत्ववान निघते संततीकडून जातकाला मोठ्या प्रमाणात पैसा प्राप्त होतो जातकाचं शिक्षण हे विशेषतः तंत्रज्ञान इलेक्ट्रॉनिक्समध्ये होते घेतलेल्या शिक्षणाच्या जोरावर जातक मोठ्या प्रमाणावर प्रचंड पैसा कमवतो म्हणून पंचम स्थानात असलेला धनेश रवी हा जातकासाठी अत्यंत लाभदायक ठरतो षष्टम स्थान कर्कलग्नाला धनेश रवी पत्रिकेतील षष्टम स्थानात असणं म्हणजे धनेश नोकरी कर्ज आजार याच्या स्थानात असणं होय येथे धनु ही रास येते ही रवीची मित्र रास आहे स्वस्थानापासून रवी पंचमात आलेला असतो उपचय स्थान हे उग्र व पापग्रहांना मानवणारं स्थान असत ज्योतिषशास्त्रानुसार रवी हा उग्र ग्रह आहे त्यामुळे हे स्थान रवीला मानवणारं स्थान ठरतं तसेच त्यापासून जातकाला लाभ होतो अशा जातकाला स्थानाच्या कारकत्वानुसार उत्तम नोकरी मिळते पगार चांगला असतो कर्जाची आवश्यकता असल्यास अशा जातकाला ते योग्य पटकन प्राप्त होत मन, महत्वाचं म्हणजे जातकाचे शत्रू हे पराभूत होतात स्पर्धक मागे पडून जातकाचा विजय होतो या स्थानावरून आजाराचा देखील बोध होत असल्यामुळे आरोग्य विषयक काही समस्यांचा जातकाला त्रास होऊ शकतो त्यात काही प्रमाणात पैसा खर्च होतो विशेषत वडिलांच्या आजारावर जातकाला पैसा खर्च करावा लागतो सप्तम स्थान कर्क लग्नाचा धनेश रवी पत्रिकेतील सप्तम स्थानात असणं म्हणजे धनेश जोडीदार आणि व्यवसायाच्या स्थानात असणं होय येथे शनी महाराजांची रास येते रवी आणि शनी महाराज हे आपसात शत्रुग्रह आहेत अशा जातकाला जोडीदार हा श्रीमंत घराण्यातील व अत्यंत कर्तृत्ववान प्राप्त होतो मात्र वैवाहिक सुखात उणीव राहून जाते परिवारात विसंवाद निर्माण होतो कारण येथे रवी स्वतःच्या स्थानापासून सहाव्या स्थानात आणि शत्रूच्या राशीत आलेला आहे असा जातक व्यवसायातून बऱ्यापैकी पैसा कमवतो मात्र तो कष्टाच्या तुलनेत कमी असतो त्यामुळे जातकाचं समाधान होत नाही थोडक्यात शत्रूच्या राशीत असला तरी या स्थानातून धनेश रवीची जातकाला मध्यम फळ प्राप्त होतात अष्टम स्थान कर्कलग्नाचा धनेश रवी पत्रिकेतील अष्टम स्थानात असणं म्हणजे धनेश आयुष्य अडचणी अचानक धनलाभ यांच्या स्थानात असणं होय या स्थानाला नकारात्मक स्थान मानण्यात आलं आहे त्यात रवी येथे निर्बली होतो कारण येथे कुंभ म्हणजे शनी महाराजांची रास येते रवी व शनी महाराज हे आपसात ग्रह आहे परिणामी या स्थानातील ग्रहामुळे प्रत्येक गोष्टीत नकारात्मकतेचा अनुभव जातकाला प्राप्त होतो जसे की एखाद्या जातकाला कौटुंबिक संपत्ती जरी प्राप्त झालेली असली तरी त्याच्या हातून त्या, त्या संपत्तीचा विनाश होतो म्हणून हे स्थान धनेश रवीला अजिबात मानवत नाही नवम स्थान कर्क लग्नाचा धनेश रवी पत्रिकेतील नवम स्थानात असणं म्हणजे धनेश भाग्यस्थानात असणं होय हे स्थान रवीला अत्यंत मानवणारं ठरतं असा जातक अत्यंत भाग्यवान ठरतो आपल्या भाग्याच्या जोरावर तो प्रचंड धन प्राप्त करतो मिळालेल्या पैशाचा सदुपयोग तो धार्मिक व सामाजिक कार्यासाठी करतो म्हणून त्याला मोठं नावलौकिक प्राप्त होत त्यामुळे समाजात त्याला मानणारा एक मोठा वर्ग तयार होतो म्हणून धनेश रवी भाग्यात असणं ही एक उत्तम ग्रहस्थिती मानल्या जाते दशम स्थान लग्नाचा धनेश रवी पत्रिकेतील दशम स्थानात असणं म्हणजे धनेश कर्मस्थानात असणं होय या स्थानात रवीला स्थानबळ प्राप्त होते सर्वात महत्वाची बाब म्हणजे या स्थानात रवी उच्चीचा होतो परिणामी अशा जातकाला आयुष्यात पैशाची कमी कधीच पडत नाही जातक जे कर्म करेल त्यातून त्याला प्रचंड पैसा मिळतो द्वितीय स्थान व दशम स्थान हे अर्थत्रिकोणातील महत्वाची स्थानं आहेत येथे एका अर्थत्रिकोणाचा स्वामी दुसऱ्या अर्थत्रिकोणात आलेला असतो म्हणून अशा जातकाला भरपूर धनप्राप्ती होते तसेच वाहन वास्तू या गोष्टींनी त्याचं आयुष्य समृद्ध बनतं जातकाला आईचं सुख प्राप्त होतं याशिवाय जातकाचं कुटुंब देखील मोठं असतं त्यात जातकाच्या शब्दाला खूप मोठा मान असतो एकादश स्थान लग्नाचा धनेश रवी पत्रिकेतील एकादश स्थानात असणं म्हणजे धनेश लाभ स्थानात असणं होय येथे रवीची शत्रू रास येते मात्र तरी देखील जातकाला रवीपासून उत्तम लाभ प्राप्त होतो धनस्थान आणि लाभ स्थान हे आर्थिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची स्थानं आहेत धनप्राप्तीसाठी लाभ होणं गरजेचं असतं आणि लाभ झाल्यानंतर धनप्राप्ती होत असते म्हणून या स्थानातील रवी जातकाला मोठ्या प्रमाणावर आर्थिक लाभ मिळवून देतो मात्र अशा जातकाचे आपल्या संततीशी कधीही जमत नाही संततीशी तो उग्र व्यवहार करतो म्हणून संतती जातकापासून दुरावली जाते कारण लाभस्थानातून रवीची दृष्टी पंचम अर्थात संततीच्या स्थानावर पडलेली असते अनेक वेळेला शिक्षणात देखील अडथळे निर्माण होतात जातकाच्या शुभ कर्तृत्वात हानी येथे तयार होऊ शकते स्थान कर्क लग्नाचा धनेश रवी पत्रिकेतील द्वादश स्थानात असणं म्हणजे धनेश व्ययात असणं होय या स्थानाला नकारात्मक स्थान म्हटलं गेलं आहे कारण अतिरिक्त अनपेक्षित अशा खर्चाचा सामना जातकाला या स्थानातील ग्रहांमुळे करावा लागतो म्हणून हे स्थान धनेश रवीला अजिबात मानवत नाही कौटुंबिक प्रॉपर्टी असेल तर कुटुंबातल्या इतर सदस्याकडून जातकाला आपला हिस्सा प्राप्त होत नाही असा जातक आपल्या मूळ अधिकारापासून वंचित राहतो यासारखे अनेक दुष्परिणाम जातकाला भोगावे लागतात परदेश गमनाच्या दृष्टीने हे स्थान उत्तम असलं तरी जातकाला परदेशात जाऊनही योग्य तो आर्थिक लाभ प्राप्त होऊ शकत नाही जातकाला सातत्याने अपयशाचा सामना करावा लागतो कर्क लग्नाच्या धनेशाची फळं समजण्यासाठी कि किंवा अभ्यासासाठी एवढी माहिती पुरेशी आहे आता आपण थांबूया पुढील भागात आपण पुढील लग्नाच्या धनेशाची बारा भावातील फळांचा अभ्यास करणार आहोत प्लीज यू लाइक, शेअर एंड सबस्क्राईब धन्यवाद शुभम भवतु